दिल बहलाए खुश हो जाए, आओ संग संग इस अनोखी दुनिया के अजूबे देखे हम। साई चरित्र देखे, द्वारिका माई देखे, अनदेखी दुनिया देखे हम। साई तीर्थ शिरडी, साई की अनदेखी दुनिया का सफर, साई तीर्थ। जाती धर्मामध्ये मतभेदाचे भोंगे वाजवले जात आहेत, मात्र श्रीगोंदा येथील मुस्लिम समाजातील मोटार मेकॅनिकल लतीफ भाई अब्दुल पठाण यांनी एका बेसहारा रघुनाथ दशरथ जाधव या नाभिक समाजातील मित्राला सहारा दिला। लतीफ भाई यांनी या मित्राच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया केली, त्यामुळे या मित्राचं जीवन प्रकाशमय झालंय। रघुनाथ दशरथ जाधव हे आचारी काम करत होते, मात्र व्यसनाच्या आहारी गेले, त्यामुळे त्यांचं लग्न झालं नाही। आई थकली आणि यामुळे रघुनाथ रस्त्यावर आला। अशा बेसहारा रघुनाथला लतीफ भाई यांनी सहारा दिला, सुरुवातीला व्यसनमुक्ती केली, स्वतःच्या घरात आसरा दिला। बघता बघता रघुनाथ हा पठाण परिवाराचा सदस्य बनला। लतीफ भाई हे रघुनाथला दिवाळी, संत शेख मोहम्मद यात्रोत्सव आणि रमजान ईदला कपडे घेतात। रघुनाथला अंधत्व आलं, त्यावर आपल्या मित्राला दृष्टी यावी यासाठी ते पुण्याला घेऊन गेले आणि डोळ्यावर शस्त्रक्रिया केली। ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली। रघुनाथला दृष्टी येताच रघुनाथनं लतीफ भाई यांना गॅरेजवर मदत करण्यास सुरुवात केली। हा रघुनाथ दशरथ जाधव हा साधारण तरी 20 वर्षापूर्वी माझ्यापाशी यायचा, गॅरेजवर बसायचा ये जा करीत करीत त्याची माझी दोस्तीत रूपांतर झालं। आणि त्याच्यानंतर त्याला काही कारण असतं, डोळ्याच्या इन्फेक्शन झाल्यामुळे तो म्हणजे जरा न दिसल्यामुळे थोडा जरा हे झाला, त्याच्यामुळे तो माझ्या पैसे राहिला। त्याच्यानंतर मी त्याच्या डोळ्याच्या इलाजासाठी खूप प्रयत्न केले, त्याला पुण्यालाही पाठवलं, तिकडेही प्रयत्न केले, तरीबी अजून काय म्हणजे एवढं काय त्याचं सक्सेस झालं नाही। तेव्हापासून तो माझ्या संगत राहतो, माझ्या पैसे राहतो, दिवसभर माझ्या संगतीच काम करतो राहतो आणि माझ्या घरातले सदस्य म्हणूनच राहतो। ते सण सूद आम्ही दोघं मिळून एकत्र करतो, आमच्या ईद असो किंवा दिवाळी असो किंवा दसरा असो, आम्ही दोघं म्हणजे एक दुसऱ्याचं मिळून सण सूद आम्ही दोघं करतो। गॅरेजवर येत असताना माझी 15-20 वर्षापासून दोस्ती झाल्यानंतर मी गॅरेजवर थांबायला लागलो। त्याच्यानंतर माझं डोळ्याच्या ऑपरेशनला त्यांनी मदत केली, पैसे दिले, पुण्याला लावलं, पण काही त्याचा उपयोग झाला नाही, मला अंधत्वच आलं। शेवटी मला त्यांनी घरच्यासारखं सांभाळते, सकाळ ते संध्याकाळ खाणं पिणं जेवणं व्यवस्थित, चहा पाणी नाश्ता ते मला घरच्यावानी सांभाळत आहे, माझा संपूर्ण म्हणजे काळजी घेतात। थोडंफार मी काम करतो, पण ते नको तरी मी हाताखाली काय असेल ते काम करू शकतो, देतो त्यांना हाताखाली, पण ते माणूस की म्हणून एक देवता या नात्याने मला सांभाळते। मला पहिल्या म्हणजे घरच्यावानी इतकं प्रेम देते की मला आई वडील हेच, आणि जे माणूस की नाही देवता असल्यासारखे मला वाटते। त्याच्यामुळे लोकांनी ना देव हा माणसातच पाहिला पाहिजे, अल्लाह हा माणसात आहे, देव हा माणसातच आहे। हे जे जातीपातीचं राजकारण चाललंय, जातीपातीचं जे रोज भांडण चाललंय, हे सगळं आपल्या माणसातच आहे, आपण ओळखून घ्यायचं आणि आपणच केलं पाहिजे। लतीफ भाई आणि रघुनाथ गेली 10 वर्षांपासून एकत्र राहून हिंदू मुस्लिम ऐक्याचा धागा गुंठायत। हा जातीय सलोखा राखण्याच्या दृष्टीनं त्यांनी आदर्श निर्माण केलाय आणि ही अभिमानाची बाब आहे। तर लतीफ भाई
यांच्या प्रेमाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. गणेश कविटकर, सी न्यूज, मराठी, श्रीगोंदा.